नमस्कार, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे। पेन्शन नि सरकारचं वाढलेलं टेन्शन या विषयी आपण चर्चा करणार आहोत। आपण सर्व बातम्या पाहत असाल तर आपल्या एक लक्षात येतं की पेन्शनसाठी कर्मचारी आता रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांनी काम बंद आंदोलन सुद्धा पुकारलेले आहे। पेन्शनमुळे सरकारचं टेन्शन आता वाढलेलं आहे आणि हे पेन्शन काय आहे आणि सरकार लोक कर्मचारी का उतरलेले आहेत या आंदोलनामध्ये या विषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। महाराष्ट्रामध्ये जवळपास या घडीला 16 लाख कर्मचारी आहेत आणि या 16 लाख कर्मचाऱ्यांची एकच मागणी ही आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना द्या। आता सुरुवातीला आपण हे पाहूया की जुनी पेन्शन योजना आणि आत्ताची नवीन पेन्शन योजना या दोन्ही पेन्शन योजनेमध्ये काय फरक आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। तर आता आपण पाहूया की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना काय आहे। 2004 मध्ये तत्कालीन जे केंद्रामध्ये सरकार होतं त्यांनी जुन्या पेन्शन योजनेला बंद करण्याचा निर्णय घेतला। याविषयी जे आपले वित्तीय सल्लागार होते त्या सल्लागारांचं म्हणणं होतं की ह्या योजना आता यापुढे देशाला परवडणाऱ्या नाहीत, म्हणून 2004 मध्ये लोकसभेमध्ये त्यांनी असं ठरवलं की आपण जुनी पेन्शन योजना पूर्णपणे बंद करायची। 2004 मध्ये त्यांनी ठरवलं आणि हा विषय त्यांनी राज्यावर टाकला आणि राज्याला तो ऐच्छिक सांगितला की ज्याला करायची त्यांनी करा, ज्यांना नाही करायची नका करू। पण या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर 2005 मध्ये ही योजना, नवीन पेन्शन योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू झाली आणि तेव्हापासून आता आपण थोडं पाहूया की जुनी पेन्शन योजना होती तरी काय। आता यासाठी आपल्या उदाहरण घ्यावं लागलं। समजा माणसानी ज्या कर्मचाऱ्याने 58 वर्ष पूर्ण केलेली आहेत ते सेवानिवृत्त होतात आणि सेवानिवृत्त होत असताना जे त्यांचा शेवटच्या दिवशीचा पगार आहे त्याच्या 50% पगार ही त्यांना पेन्शन स्वरूपामध्ये ते हयात आहेत तोपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असणारे पती वारला तर पत्नीला, पत्नी वारला तर पतीला, त्यांना हे पेन्शन पुढे जात होतं। हे कुठपर्यंत होतं? 2005 पर्यंत। 2005 पर्यंतच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होती, त्यामध्ये महामंडळे वगैरे हे तर यांना लागू नव्हती, पण जे शासकीय कर्मचारी होते त्यांना सर्वांना ही पेन्शन स्कीम लागू होती। 2005 नंतर जेव्हा हे धोरण सरकारने स्वीकारलं त्यानंतर मात्र जे लोक रिटायर झालेले आहेत त्यांना एवढी पेन्शन बसत नव्हती। कशी? एखाद्या व्यक्तीला 50,000 पेन्शन जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे 50,000 पगार असेल तर त्यांना 25,000 पेन्शन बसत होते, पण नवीन पेन्शन योजने पे एनपीएस न्यू पेन्शन स्कीम मध्ये मात्र ही जी संख्या आहे ती 50%-हून 8% आणली। म्हणजे कसं? एखाद्या अधिकाऱ्याला समजा 50,000 रुपये हा त्याचा शेवटचा रिटायरमेंटच्या दिवशीचा सेवानिवृत्तीच्या दिवशीचा शेवटचा पगार 50,000 असेल तर जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे 25,000 मिळत होते, पण नव्या पेन्शन योजनेप्रमाणे त्यांना फक्त 4,000 पेन्शन मिळत होतं। ही एक बाजू। दुसरी बाजू, जुन्या पेन्शन योजनेमध्ये त्यांना एक मोठी रक्कम भेटत नव्हती, पण काही अटी देऊन नव्या पेन्शन योजनेमध्ये त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळतात। पण आता मागील ज्या निवडणुका झाल्या, 5 ज्या निवड विधान परिषदेच्या निवडणुका, त्यामध्ये हा मुद्दा कळीचा ठरला की जुन्या पेन्शन योजनेसाठी आता आपल्याकडे आपल्या पर्याय नाही आणि भरपूर मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरुद्ध हे मतदान झालं। खरं पाहायला गेलं तर जे सरकारमध्ये होते त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करता आली नाही, कारण तत्कालीन 2022 मध्ये जे अर्थमंत्री होते अजितदादा पवार ते आता विरोधी पक्षनेते। त्यावेळेस अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की जर जुनी पेन्शन योजना जर लागू केली तर 2024 नंतर जमा होणारा सर्वचा सर्व महसूल हा आपल्याला पेन्शन आणि निवृत्तीवेतन वेतन याच्यामध्ये जाईल, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा या गोष्टीला विरोध केला होता। आता 2004 मध्ये ही योजना, नवीन पेन्शन योजना लागू आणल्यानंतर सुद्धा भारतातील जवळपास 5 राज्यांनी जुनी पेन्शन योजना स्वीकारली। यामध्ये पंजाब आहे, हिमालय आहे,
या अशा राज्यांनी पश्चिम बंगाल यांनी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी स्वीकारली, पण महाराष्ट्र गुजरात यासारख्या राज्यांनी मात्र जुनी पेन्शन योजना स्वीकारली नाही आणि नवीन पेन्शन योजना त्यांनी लागू केली। तर आता पाहूया की एकंदरीत सरकारचा खर्च यावर किती होत होता। जवळपास 16 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सरकारला वर्षाकाठी जवळपास 58,000 कोटी रुपये सरकारला वेतनासाठी लागतात राज्य सरकारला। तसेच जर समजा जुनी पेन्शन योजना जर लागू केली तर अतिरिक्त बोजा पडणार 2,40,000 कोटी रुपयांचा, एवढा मोठा बोजा हा सरकारवर पडणार आहे। त्यामुळे सरकारची याच्या बाबतीत उदासीन धोरण आपल्याला दिसत आहे। आता यासाठी एक कमिटी गठित करणार आहेत, त्याच्यावर चर्चा होणार आहे। पण जी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की एकच मिशन जुनी पेन्शन ही लागू करणं खरंच राज्याला शक्य आहे काय, या बाबतीत सुद्धा विचार करणार। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना, ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं अख्खं आयुष्य एखाद्या विभागामध्ये वेचलेलं आहे, त्यांना सुद्धा त्यांच्या म्हातारपणी कुणाच्या हाताकडे बघण्याची वेळ येऊ नये, या बाबतीत सुद्धा सरकारने विचार केला पाहिजे। आता अनेक मुद्दे इथे उपस्थित होतात, आमदारांचं पेन्शन, खासदारांचं पेन्शन। खरं पाहायला गेलं तर एका वेळेनंतर, वयानंतर माणूस हा सर्वस्वी मुलांवर अवलंबून असतो, व काय होतं ते आपण पाहिलेले बऱ्याच ठिकाणी। मुलांचे जे वागणं आहे ते योग्य नसल्यामुळं आई वडिलांना खाण्यापिण्याचाही प्रश्न निर्माण होतो। याविषयी सुद्धा सरकारने आता विचार करायला पाहिजे आणि यातून एखादा स्वर्ण मध्येच काढता आला तो खूप चांगला होईल। नाहीतर हे म्हणतात की आम्ही पेन्शन देणार नाही, हे म्हणतात घेतल्याशिवाय राहणार नाही। या दोन्ही गोष्टीमध्ये एखादा स्वर्ण मध्य काढणं हे आता सरकारला जमेल का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये